लढाई लोकसभेची एक मागोवा आहे आपल्या इलेक्शन ट्रॅकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण बघणार आहोत आंध्र प्रदेशातलं चित्र. आंध्र प्रदेशात काय परिस्थिती आहे? आंध्र प्रदेश असं एक राज्य आहे जिथे गेला काही काळ तेलंगणाच्या निमित्ताने सगळं राजकारण ढवळून निघालेलं आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानलं जाणारं हे राज्य होतं, पण तिथे खूप फरक पडलेला आहे. वायएसआर काँग्रेस आहे, तेलुगू राष्ट्र समिती आहे, तेलुगू देसम पार्टी आहे, यांचा काय काय प्रभाव राहणार आहे या तेलंगणाच्या निर्मितीनंतर? तेलंगणा निर्मितीची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर सीमांध्र आणि तेलंगणा या दोन्ही भागात काय राजकीय परिस्थिती आहे हे तपासण्याचा प्रयत्न या सर्व्हेने केला आहे. मी सर्व्हेच्या ग्राफिक्सकडे वळण्यापूर्वी पुन्हा एकदा पळशीकर सरांकडे जाणार आहे. पळशीकर, काय नेमकं महत्त्व आहे? जसं तुम्ही तामिळनाडूचं महत्त्व सांगितलं राजकीय, तसं या आंध्र प्रदेशाचं काय महत्त्व आहे पुढच्या लोकसभेच्या दृष्टीने? तब्बल 42 जागा आजच्या आंध्र प्रदेशात आहेत. आता जेव्हा आंध्र प्रदेश आणि तेलंगण किंवा सीमांध्र आणि तेलंगण होईल तेव्हा ते संख्या बदलेल, पण मोठं राज्य म्हणून त्याच्याकडे बघता येईल. आणि सातत्याने 2004 आणि 2009 या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला सत्तेपर्यंत पोचवण्यामध्ये मुख्य कामगिरी बजावणाऱ्या राज्यांपैकी आंध्र प्रदेश हे एक महत्त्वाचं राज्य राहिलेलं आहे. आणि त्यामुळे आणि त्याच्यापूर्वीसुद्धा खरं तर पार अगदी थेट 77 साली जेव्हा काँग्रेसची पडझड झाली तेव्हासुद्धा काँग्रेसच्या बाजूनी पक्क राहिलेलं राज्य म्हणून आंध्र प्रदेशकडे पाहता येईल. कर्नाटकही त्यावेळेला काँग्रेसबरोबर होतं, पण नंतर कर्नाटक काँग्रेसपासून दूर गेलं. दुसरं आंध्र प्रदेशाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे आत्ता दोन परस्पर विरोधी प्रादेशिक भावना आपल्याला दिसतात. एक तेलुगू देशमनी जागवलेली तेलुगू देशमची म्हणजे तेलुगू राज्याची भावना, जी मुख्यतः NTR यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षांनी आणि त्याच्यानंतर चंद्राबाबूंनी काही प्रमाणात तो वारसा पुढे चालवला, ती अस्मिता. तर दुसऱ्या बाजूला तेलंगण हे वेगळं राज्य आहे असा दावा करून तेलंगणा राष्ट्र समितीने जागवलेली आंध्रमधल्या विभाजनाची अस्मिता आणि तेलंगणाची वेगळी अस्मिता, अशा दोन प्रादेशिक भावनांवरती या राज्याचं राजकारण गेली निदान दोन निवडणुका म्हणजे 8 वर्ष 10 वर्ष चाललेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेपर्यंत पोहोचणार नसेल तर त्याचं एक महत्त्वाचं कारण काँग्रेसने आंध्र प्रदेशात स्वतःच्या पायावरती जी कुऱ्हाड मारून घेतली अनेक अर्थांनी ते असणार आहे. आणि त्यामुळे आंध्र प्रदेशाचं गेल्या 10 वर्षांच्या आणि म्हणून आत्ताच्या निवडणुकीमध्ये अतोनात महत्त्व मुख्यतः काँग्रेसच्या दृष्टीने असणार आहे. भाजपच्या दृष्टीने कदाचित ते निगेटिव्ह किंवा नकारात्मक स्वरूपाचं आहे की काँग्रेसला तिथे यश मिळत नाही, हा भाजपच्या यशाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असेल. आपण सर्वे बघायला लागूया. सर्वे काय कोणत्या परिस्थितीत केला, कधी केला ते जरा बघा पडद्यावर. सर्वेची मेथडॉलॉजी आहे ही. सर्वेचा कालावधी आहे 17 ते 23 फेब्रुवारी 2014. 24 मतदारसंघांमध्ये हा सर्वे करण्यात आला. 75 मतदान केंद्रांमध्ये हा सर्वे झाला. 1650 मतदारांचा सहभाग यामध्ये अपेक्षित होता. प्रत्यक्ष 1458 मतदार सहभागी झाले. आता पहिलं ग्राफिक बघा, कुणाला किती मतं मिळू शकतात, मतांची टक्केवारी पडद्यावर बघा. काँग्रेसपासून सुरुवात आहे. काँग्रेसला आपल्या ताज्या सर्व्हेनुसार 23% मतं मिळतील. 2009 निवडणुकीमध्ये ही 39% होती. 39% ते 23% अशी काँग्रेसची घसरण आहे आंध्र प्रदेशामध्ये, जो एकेकाळी काँग्रेसचा कडेकोट असा बालेकिल्ला होता. काँग्रेसच्या मतांची घसरण बघा. 2009 39%, आपला पहिला सर्व्हे गेल्या वर्षी जुलैमध्ये आला तेव्हा 32% झाली, जानेवारीच्या सर्व्हेमध्ये 24% आणि आता 23%. भारतीय जनता पक्षाचं फारसं अस्तित्व या राज्यामध्ये नाही आहे. त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 2009 4% मतं होती, आता ती 6% होत आहेत. वायएसआर काँग्रेस हा एक मोठा फॅक्टर या निवडणुकीत आहे. 2009 निवडणुकीमध्ये वायएसआर काँग्रेस नव्हती, कारण राजशेखर रेड्डी हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यावेळेला ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. वायएसआर काँग्रेसचा जन्म त्यांच्या निधनानंतर झालेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल. वायएसआर काँग्रेस आपल्या ताज्या सर्व्हेनुसार या निवडणुकीत 25% मतं मिळवेल. गेल्या महिन्यातल्या म्हणजे जानेवारी महिन्यातल्या सर्व्हेमध्ये ही मतं 22% होती, पण आता त्यांची मतांची टक्केवारी वाढताना दिसते आहे, 25% होताना दिसते. तेलुगू देसम पार्टीची जी मतं आहेत ती जवळजवळ तेवढीच आहेत 2009 निवडणुकीत, की 2% कमी झाली आहेत. फार मोठा फरक आहे की नाही हे आपल्याला आपले तज्ज्ञ सांगतील, पण 23% मतं त्यांना मिळणार आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीचा तेलंगणाच्या निर्मितीमध्ये
मोठा त्यांना त्यांचं मोठं मोठं आणि त्यांच्या आंदोलनाचा मोठा सहभाग होता. त्यांची मतं बघा, 12% मतं त्यांना मिळणार आहेत. 6% होती 2009 ती वाढून 12% गेलेली आहे. आपचा फारसा काही प्रभाव नाही, 1% मतं त्यांना मिळतील, इतरांना 10% मतं मिळतील. आपण पुढे जाऊया. पक्षनिहाय मतांची टक्केवारी ही आपण दाखवतो आहोत तेलंगणात. लक्षात घ्या, ही आंध्र प्रदेशातली टक्केवारी नाही आहे. आता आपण दोन भागामध्ये आपला सर्वे जो आहे ती राजकीय परिस्थिती तपासणार आहोत. तेलंगणात काय परिस्थिती बघा. काँग्रेसची जी मतं आहेत तेलंगणामध्ये ही वाढलेली आहेत. 32% झालेली आहे. जानेवारी महिन्यात 33 होती, पण जुलैमध्ये 27% होती. ती 5% वाढून 32% झाली आहेत. भाजपची मतं जी 11% होती गेल्या जुलैमध्ये, ती आता 10% आहेत. YSR काँग्रेसचं अस्तित्व या भागात फारसं नाही आहे. त्यांची मतं 1% आहे. तेलुगू देसम पार्टी बघा, 14% मतं होती गेल्या वर्षी, ती आता 11%-वर आलेली आहेत. पण तेलंगणा राष्ट्र समिती 26% मतं, म्हणजे काँग्रेसची मतं तेलंगणाच्या निर्मितीमुळे वाढली आहेत का हा माझा प्रश्न असणार आहे. आणि तेलंगणा राष्ट्र समिती 26% इथे मतं मिळवते आहेत. तेलंगणाचा भाग आहे हा आंध्र प्रदेशातला. आपला 2% मतं आहेत या भागामध्ये आणि इतरांना 18%. पण प्रामुख्याने काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समिती यांच्या मतांमध्ये वाढ झालेली दिसते. पुढे जाऊया. आता सीमांध्र मधली पक्षांची परिस्थिती बघा. सीमांध्र भागातली काँग्रेसची मतं किती घसरली आहेत आपण बघू शकतो. गेल्या वर्षी जुलैमध्ये सर्वे केला होता, काँग्रेसची मतं 37% होती. तेलंगणाच्या निर्मितीनंतर आता 16% मतांवर काँग्रेस आलेली आहे. भाजपची मतं 2% होती, ती आता 3% आहेत. YSR काँग्रेस बघा, YSR काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी 37% मतं त्यांना होती, आता 45% झालेले आहे. तेलुगू देसम पार्टीच्या मतांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. 19% ती 33% आलेली आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचं अस्तित्व सीमांध्रमध्ये नाही आहे, त्यामुळे त्यांची मतं काही तिथे नसणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सीमांध्रमध्ये YSR काँग्रेस आणि तेलुगू देसम पार्टीच्या मतांमध्ये वाढ झालेली आहे. आपला फारशी काही मतं नाही आहे तिथे, इतरांना सुद्धा 3% मतं आहेत. पुढे जाऊया. उद्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर तुम्ही कुणाला मतदान कराल हे आम्ही तेलंगणातल्या मतदारांना विचारलं. आता आंध्र प्रदेशचे दोन भाग करण्यात आले त्या सर्व्हेमध्ये, एक तेलंगणा आहे आणि दुसरा सीमांध्र आहे. तेलंगणातल्या मतदारांना हा प्रश्न विचारला की विधानसभेच्या निवडणुका झाल्या तुम्ही कुणाला मतदान कराल. तेलंगणा राष्ट्र समितीला 42% मतं पडलेली आहेत. जानेवारी महिन्यातल्या सर्व्हेमध्ये ही मतं 31% होती, आता ती 42% झालेली आहे. काँग्रेसची मतं बघा, 20% काँग्रेसला मतं मिळत आहेत. जानेवारी महिन्यात ती 29% होती. तेलुगू देसम पार्टीला 11%, गेल्या वेळेला ती 13%. YSR काँग्रेसला तेलंगणात फारशी काही मतं मिळत नाहीत, 2% मतं आहेत. भाजपला 6%, इतरांना 19%. पुढे जाऊया. आता सीमांध्रमध्ये हाच प्रश्न आम्ही विचारला की विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर तुम्ही कुणाला मतदान कराल. काँग्रेसची मतं बघा, 12% आलेली आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीचं इथे अस्तित्वच नाही आहे, पण तेलुगू देसम पार्टीची मतं वाढताना दिसत आहेत. सीमांध्रचा फायदा जसा YSR काँग्रेसला होतो आहे तसा तेलुगू देसमला होतो आहे का हा माझा प्रश्न असणार आहे. तेलुगू देसम पार्टीची मतं 30% होती जानेवारीच्या सर्व्हेत, ती आता 39% झालेली आहे. YSR काँग्रेस बघा, 45% मतं इथे त्यांना मिळणार आहेत. त्यांचा जो प्रभाव आहे तो निर्विवाद आहे, पण जानेवारीच्या सर्व्हेमध्ये हीच मतं 48% होती. भाजप 1%, इतर 2%. पुढे जाऊया. आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळा करायला तुमचा पाठिंबा आहे का हा प्रश्न आपण तेलंगणातल्या भागामध्ये जेव्हा विचारला तेव्हा 96% लोकांनी पाठिंबा व्यक्त केला, आणि हे स्वाभाविकच होतं. पुढे जाऊया. आता हाच प्रश्न सीमांध्रमध्ये जेव्हा विचारला तेव्हा विरोध असणाऱ्यांची संख्या 77% होती, हे सुद्धा स्वाभाविकच म्हणायला. चर्चेला सुरुवात करूया. मी सुरुवात करतोय प्रकाश बाळ यांच्यापासून. प्रकाश बाळ, आपण बघितलं साधारणपणे तेलंगणाच्या निर्मितीनंतर केंद्राने ही घोषणा केल्यानंतर तेलंगणा आणि सीमांध्र अजून तांत्रिकदृष्ट्या हे दोन्ही वेगळे झालेले नसते. निवडणुका आंध्र प्रदेशच्या म्हणूनच होणार असल्या तरीसुद्धा तेलंगणा आणि सीमांध्र यामध्ये राजकीय परिस्थिती वेगवेगळी दिसते. या सगळ्या सर्व्हेवरून टक्केवारीवरून मतांच्या असं म्हणायचं की तेलंगणामध्ये जो काही फायदा होतोय तो TRSला होतोय, तेलुगू राष्ट्र समितीला तेलंगणा राष्ट्र समितीला होतोय, काँग्रेसला होतोय,
आणि सीमांध्रमध्ये जो फायदा होतो आहे तो वाय एस आर काँग्रेस आणि तेलुगू देसम पार्टीला होतो आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, मगाशी आंध्रबाबत बोलताना पळशीकर जे म्हणाले की काँग्रेसने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचं जे राजकारण केलं ते वर्णन अतिशय योग्य आहे. मला असं वाटतं की गेल्या 2.5 वर्षात आंध्र तेलंगण वेगळा करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने जो खेळखंडोबा केला किंवा विचका केला हे एक राजकीय गैरव्यवस्थापनाचं म्हणजे पॉलिटिकल मिसमॅनेजमेंटचं अगदी बोलकं आणि उत्तम उदाहरण आहे. की आज जे वाय एस आर काँग्रेसला तुम्ही सीमांध्रात मतं दाखवताय किंवा आज जी तेलुगू तेलंगण राष्ट्रीय समितीला जी मतं दाखवताय ह्याच्यातली मोठ्या प्रमाणावर मतं 2009 साली आणि 2004 साली वाय एस आर मुख्यमंत्रीपदी असताना किंवा ते काँग्रेसच्या नेतृत्वपदी असताना ही काँग्रेसकडे येत होती सगळी मतं. आणि मगाशी पळशीकरांनी सांगितलं तसं 4 साली तर आंध्रमधल्या जागा मिळाल्यामुळे काँग्रेस सत्तेजवळ पोचली आणि 9 साली आंध्रमधल्या जागामुळे काँग्रेसच्या संख्याबळात भर पडली. आज काँग्रेसने ह्या का केलं म्हणजे हा खूप मोठा भाग आहे. म्हणजे काँग्रेसची संपूर्ण जी अदूरदृष्टी आहे आणि जवळच्या नजीकच्या फायद्यासाठी जे निर्णय घेतले जातात त्याच्यात आजच्याच आता नवीन जी तेलंगणा राष्ट्रीय समितीचे जे नेते आहेत चंद्रशेखर राव त्यांनी जी घोषणा केली की आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. आता काँग्रेसचे जे प्रभारी होते आंध्र प्रदेशचे दिग्विजय सिंग किंवा आहेत त्यांनी असं वारंवार सांगितलेलं आहे की तेलंगणाचा निर्णय घेतला की तेलंगण राष्ट्रीय समितीत काँग्रेसमध्ये विलीन होईल. आणि असं जणू काय दाखवलं जात होतं की सीमांध्रातला जो तोटा आहे तो तेलंगण राष्ट्रीय समिती काँग्रेसमध्ये आल्यामुळे तिथे भरून निघेल. पण तसं आता होताना दिसत नाही आहे. त्यामुळे एका पद्धतीने जर बघितलं तर हे कशाच्या ठोकताळ्यावर आणि कसे आडाखे बांधून हे निर्णय घेतले जातात. मुळात ज्या पद्धतीने अचानक 2.5 वर्षापूर्वी मध्यरात्रीनंतर पी चिदंबरम यांनी जाहीरपणे सांगितलं पत्रकारांना येऊन की आता तेलंगणाच्या निर्मितीची प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत आणि त्यानंतर आंध्र प्रदेशात जो आगडोंब उसळला त्यापासून त्याला अटकाव करायचं त्याला काही प्रमाणात त्याच्याशी तडजोड करायची किंवा ते देवाणघेवाणीची दृष्टिकोन ठेवायचा असं काहीच काँग्रेसने केलं नाही. म्हणजे परिस्थिती अशी शेवटी आली की सीमांध्रातल्या नेत्यांबरोबर काँग्रेस नेतृत्वाचा संवादच तुटला. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री सीमांध्रातले संसदेच्या अध्यक्षांपुढच्या पीठासीन अधिकाऱ्यांपुढच्या जागेत उतरून निदर्शनं करायला लागले पंतप्रधान संसदेत हजर असताना. इतकी वाईट परिस्थिती आली म्हणजे हा अंदाजच आला नाही का काँग्रेस? बरोबर आहे प्रकाश बाळ, अंदाज आला नाही. आणि तुम्ही जे म्हणताय की गैरव्यवस्थापन होतं हे, आपल्या सोबत आता दिल्लीहून कुमार केतकर आहे. कुमार केतकर, प्रकाश बाळ जे म्हणतायत की हा निर्णय जो तेलंगणा निर्मितीचा होता काँग्रेसचा तो आत्मघातकी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वाय एस आर काँग्रेस प्रभावी ठरेल या भीतीने हे करण्यात आलं, तिथे तेलंगणा राष्ट्र समितीला फायदा होईल, काँग्रेसला फायदा होईल, पण दोन्ही भागामध्ये सीमांध्र आणि तेलंगणामध्ये काँग्रेसचं नुकसान दिसतंय. तुमचं काय मत आहे याविषयी? नाही, मला एक याच्याबद्दलचा प्रश्न आहे खरं म्हणजे जरतरच्या पद्धतीने चर्चा होऊ नये पण आपण ज्या वेळेला अशा प्रकारचे सर्वेक्षण करतो त्यावेळेलाही जरतरचीच भाषा असते की हे निकाल लागले तर काय होईल आणि ते निकाल लागले तर काय होईल. प्रकाश बाळांशी मी सहमत आहे, जवळजवळ 100% सहमत आहे. पण जरतरचा एक प्रश्न मला डोक्यात असा आहे की समजा वाय एस आर जिवंत असते हयात असते तर हा तेलंगणाचा निर्णय झाला असता का? म्हणजे मग तेलंगणाचं राज्य स्वतंत्र एक स्वायत्त वेगळं राज्य निर्माण करायचं ही जी भूमिका काँग्रेसने घेतली ही वाय एस आर असताना घेतली असती का? आणि जर वाय एस आर असताना ती घेतली असती तर वाय एस आरची काय भूमिका असती? स्वतः वाय एस आरनी कदाचित तेलंगणच्या राज्याला विरोधही केला असता, मग काँग्रेसने काय केलं असतं? आता हा प्रश्न तसा म्हटलं तर अप्रस्तुत आहे. परंतु आंध्र प्रदेशचा आपण जर इतिहास पाहिला तर आंध्र प्रदेशने रामल्लूच्या उपासनापासून आंध्र प्रदेशची निर्मिती ही खरं म्हणजे भाषावर प्रांतरचनेतली पहिली आहे. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात झाली ती त्या घोषणेनंतर. त्याच्यामुळे एकदम कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्र ही तीन राज्य निर्माण झाली ती आंध्रनंतर. शिवाय एन टी रामाराव यांचं जे राज्य आलं ते सुद्धा राजीव गांधींनी ज्या पद्धतीने आंध्याबद्दल विधानं केली त्याच्या संतापातनं आंध्र अस्मिता जागृत झाली आणि एन टी रामाराव आले. त्याच्यानंतर त्यांनाच एक प्रकारे म्हणूया दगा देऊन चंद्राबाबू पुढे आले. आणि एका काळी म्हणजे तुम्हाला आठवत असेल 99 च्या सुमाराला चंद्राबाबू हे भावी पंतप्रधान आहेत अशीच चर्चा होती. म्हणजे लोकांना कदाचित आठवणार नाही पण मोदीची जेवढी आज चर्चा आहे तेवढी जरी नाही तरी जवळजवळ त्या 40-50% चर्चा
चंद्राबाबू उद्याचे देशाचे सीईओ आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत, त्याची चर्चा होती आणि आज चंद्राबाबूंची ही अवस्था झाली. चंद्राबाबूंचा सुद्धा एकदा एका काही काळात तेलंगणला पाठिंबा होता, म्हणजे तिथल्या सगळ्याच पक्षांनी तेलंगणच्या संबंधामध्ये मधून मधून संधीसाधू भूमिका घेतलेली आहे. आता काँग्रेसने ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून हे जर नीट व्यवस्थापन, ज्याला राजकीय व्यवस्थापन म्हणतात, ते केलं असतं तर कदाचित असं म्हणता येईल की हा प्रश्न नीटपणे सोडवता आला असता, वाय एस आर जिवंत असोत, हयात असोत वा नसोत. परंतु मला एक आठवण करून द्यावीशी वाटते, मग मी थांबतो, ती म्हणजे हरियाणा आणि पंजाब ज्यावेळेला दोन राज्य निर्माण झाली त्यावेळेला स्वर्णसिंग यांची नेमणूक करण्यात आली होती त्या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी. आणि हरियाणा आणि पंजाबमध्ये जो वाद झालाय त्यावेळेला तो एवढाच हिंस्त्र आणि एवढाच कठोर आणि एवढ्याच तीव्र भाषेतला होता. कोणती खेडेगावं कुठे जातील, चंदीगड कोणाची राजधानी राहील, ही चर्चा अगदी जशी आहे तशी कार्बन कॉपी पद्धतीने हैदराबाद संबंधात तेलंगण आणि आसाम आंध्र त्यावेळेला हरियाणा आणि पंजाबबद्दल झाली होती. मग त्यावेळेमधनं त्यावेळेपासून काँग्रेसने काय शिकले, काँग्रेसने प्रत्यक्षात स्ट्रॅटेजिक डिसिजन कसे घेतले काय शिकले हे मला कळायला मार्ग नाही. त्यामुळे प्रकाश बाळांचं जे म्हणणं आहे की आंध्र प्रदेश यातनं हातातनं गमावला, तो हातातनं आज पहिल्यांदा नाही गमावला, आंध्र प्रदेश त्यांनी दुसऱ्यांदा किंवा म्हटलं तर तिसऱ्यांदा गमावलेला आहे काँग्रेसनी. आणि त्या प्रत्येक वेळेला काँग्रेसची ती नीती म्हणूया, राजनीती म्हणूया, ही चुकलेली आहे, डावपेच नीती चुकलेली आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे आत्ता तरी आणि तेलंगणच्या सगळ्या जागा त्यांना काही मिळण्याची शक्यता नाहीच आहे. किंबहुना टीआरएसच्या त्यांच्या पक्षांनी असंही जाहीर केलं की आम्ही भाजपबरोबर जायलासुद्धा तसे खुले आहोत. याचा अर्थ असा की भाजपने जो तेलंगणाच्या ठरावाला लोकसभा राज्यसभेत पाठिंबा दिला तेव्हा भाजपने त्यांची रणनीती मात्र तेलंगण निर्माण करून त्याच्याबद्दल झालेला गोंधळ काँग्रेसच्या माथ्यावर झाला तर फायदा आपल्याला, कारण नाहीतरी आंध्रमध्ये भाजपचं काही स्थान नव्हतंच. त्यामुळे जी काही 1, 2, 3, 4 सीटं ज्या काही मिळतील तो सगळ्यात बोनस आहे. अशा पद्धतीने भाजपने त्यांची रणनीती आखली, ती जण काही प्रमाणात त्यांच्या दृष्टिकोनातनं यशस्वी झाली आहे आणि काँग्रेसच्या दृष्टिकोनातनं त्यांची रणनीती पूर्ण फसलेली आहे. आपण एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर मला वाटतं या प्रश्नावर प्रकाश बाळणाही काही म्हणायचं आहे, अनंत दीक्षित आहेत, पळशीकर आहेत, तिघांकडेही मला जायचं आहे. ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया. आंध्र प्रदेशच्या सर्वेचा पुढचा भाग बघूया, पडद्यावर बघा. विभाजनाच्या बाबतीत काँग्रेसच्या भूमिकेवर तुमचं मत काय, हा प्रश्न आम्ही तेलंगणामध्ये विचारला आणि सीमांध्रमध्ये विचारला. हा प्रश्न काँग्रेसने UPA ने उत्तम हाताळला असं 46% लोकांना वाटतंय. लक्षात घ्या, ही तेलंगणातली लोकं आहेत. वाईट हाताळला असं 17% लोक म्हणत आहेत, माहीत नाही असं 37% लोक म्हणत आहेत. पुढे जाऊया. सीमांध्रमध्ये नेमकं हे उलट आहे, UPA ने प्रश्न वाईट पद्धतीने हाताळला असं 63% लोक म्हणत आहेत. उत्तम हाताळला असं म्हणणाऱ्यांची संख्या फक्त 2% आहे. तेलंगणाच्या निर्मितीचं किंवा विभाजनाचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल, हा प्रश्न तेलंगणात विचारला तर केंद्र सरकारला श्रेय देणारे फक्त 28% लोक आहेत. चंद्रशेखर राव आणि TRSला श्रेय 30% लोक देत आहेत, हे लक्षात घ्या. आणि दिल्लीतल्या काँग्रेस नेतृत्वाला फक्त 13% लोक श्रेय देत आहेत, पण 30% लोक TRSला चंद्रशेखर राव यांना श्रेय देत आहेत. काँग्रेसच्या इतर नेत्यांना 1% लोक श्रेय देत आहेत, इतरांना 5% आणि माहीत नाही म्हणणारे 23%. यात विभाजनासाठी कुणाला दोषी ठरवाल असा प्रश्न सीमांध्रमध्ये विचारल्यावर दिल्लीतल्या काँग्रेस नेतृत्वाचं नाव घेतात 37% लोक, TRS आणि चंद्रशेखर राव यांना दोष देत आहेत 21% लोक, केंद्र सरकारला दोष देत आहेत 18% लोक. पण सीमांध्रमध्ये दोष मात्र 37% लोक काँग्रेसच्या नेतृत्वाला देत आहेत. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना फक्त 9% लोक दोष देत आहेत आणि माहीत नाही म्हणणारे 15%. पुढे जाऊया. आंध्र प्रदेशात विभाजनाचा निर्णय घ्यायला काँग्रेसनं उशीर लावला का, फार उशीर लावला का, हो म्हणणाऱ्यांची संख्या आहे 55%, नाही म्हणणाऱ्यांची संख्या आहे 14%, माहीत नाही 31%. चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात करूया. मी जातो आहे अनंत दीक्षितांकडे. दीक्षित सर, मगाशी जी चर्चा चालली होती, काँग्रेसने एका राजकीय हेतूने हा निर्णय घेतला असं मानायचं, तर त्याचा फायदा सीमांध्रमध्ये तर थोडाच, तेलंगणातही काँग्रेसला झालेला दिसत नाही आणि सगळा दोष मात्र काँग्रेसच्या माथी मारण्यात येतो आहे. काय तुम्ही विश्लेषण कराल? प्रकाश बाळ म्हणाले त्याप्रमाणे काँग्रेसच्या दृष्टीने हा आत्मघातकी निर्णय ठरला आहे. मला असं वाटतं की प्रश्न कसा हाताळू नये
हे अनेक विषयांच्या बाबतीत EPA 2 चित्र सातत्याने पुढे आलेलं आहे अनेक विषयांच्या बाबतीत. त्याच्यापैकी एक तेलंगणाचा प्रश्न आहे. एक तर ज्या पद्धतीनं TRS त्यांच्यामध्ये सहभागी समाविष्ट विलीन होईल असं वाटत होतं तसं काही झालेलं नाही. आणि जी आकडेवारी आज आपण पाहिली त्याच्यानुसार सीमांध्रमध्ये काँग्रेस हे प्रकरण संपलेलं आहे असं दिसतंय या आकडेवारीनुसार. काल जी यांची चंद्रशेखर राव यांची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. एक काँग्रेसमध्ये आम्ही विलीन होणार नाही हे सांगितलं आणि जेव्हा हे आंदोलन सुरू होतं तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की तेलंगण जर झाला तर आमचा पहिला मुख्यमंत्री हा दलित असेल आणि उपमुख्यमंत्री हा मुस्लिम असेल. आता त्यांनी आज सांगितलं की आम्ही केशवराव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि ते ठरवेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की हे तेलंगणातल्या जनतेचं आंदोलन होतं आणि म्हणून आम्हाला सामर्थ्यशाली तेलंगणा उभा करायचा असेल तर आमचा पक्ष आम्हाला ठेवावा लागेल. आता गंमत अशी आहे की या राज्यामध्ये सर्वच प्रकारचे निर्णय फक्त तेलंगणाचा असं नाही गेल्या 5 वर्षातले. म्हणजे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर यांनी रोझयांसारख्या अतिशय सिनियर माणसाला काही प्रभाव टाकता येणार नाही अशा माणसाला त्यांनी मुख्यमंत्री नेमलं. सभापती असलेले किरण रेड्डीनंतर त्यांनी मुख्यमंत्री केले. मुस्लिमांसाठी आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तो उडाला. म्हणजे तुम्ही जे मजलिस जे आहे त्यांचे नेते जे आहेत ओवायसी त्यांच्या भावाला ज्या पद्धतीने अटक असे अनेक विषय आहेत की या सरकारने विषय गांभीर्यानं हाताळले नाहीत. लांगोलचालन करणे अनुनय करणे अशा प्रकारचा काही करण्याचा प्रयत्न केला. आणि एक तर 2004 पासून काय 11 पर्यंत तेलंगणाचा प्रश्न ज्या पद्धतीने भिजत ठेवला त्याच्यामुळे तिथे वेगळं चित्र निर्माण होताना दिसते. आणि राज्याच्या दृष्टीने बघायला झालं तर सीमांध्रमधले श्रीमंत राजकीय नेते तेलंगणातल्या गरीब नेत्यांना गरीब लोकांना ओलीस ठेवत आहेत असं एक चित्र फार मोठ्या प्रमाणावरती आंध्रमध्ये दिसत होतं. म्हणून मला असं वाटतं की आता उद्या निवडणुका जाहीर होणार आहेत तरी देखील काँग्रेस पक्षामध्ये धोरणांच्या बाबतीत प्रश्न हाताळण्याच्या बाबतीत एवढा बिघाड झाल्याचं मला वाटतं की गेल्या कित्येक वर्षानंतर प्रथमच दिसत आहे. पळशीकर, मला हे विचारायचं आहे, एक तर या सगळ्या चर्चेमध्ये आपण बघतोय सीमांध्रमध्ये YSR काँग्रेसला फायदा होणं हे अपेक्षित आहे, स्वाभाविक आहे. TRSला फायदा तेलंगणात होणं हेही स्वाभाविक आहे. पण सीमांध्रमध्ये तेलुगू देसम पार्टीची मतं 9% वाढताना दिसत आहेत आपल्या गेल्या सर्वेमध्ये आणि या सर्वेमध्ये. तेलुगू देशम पक्षाला तिथे फायदा होताना दिसतोय, याचं काय कारण असावं? नाही, मुख्य त्याचं कारण असं आहे की तिथे YSR काँग्रेसला प्रतिकार करू शकेल असा, त्याला विरोध करू शकेल असा दुसरा कुठलाही पक्ष नसल्यामुळे आता तेलुगू देशम पुन्हा प्रस्थापित होतोय. दुसरं म्हणजे तेलुगू देशमच्या पाठीमागे तिथं पूर्वीपासूनच खरं तर जो पाठिंबा म्हणजे त्या पक्षाच्या स्थापनेपासूनच आहे, जो मधल्या काळात राजशेखर रेड्डी आल्यामुळे काही प्रमाणामध्ये ओसरला होता, तो त्यांना परत मिळतोय. आणि त्यामुळे मला असं दिसतंय की सीमांध्रची जर स्थापना झाली तर त्या राज्यामध्ये दोन पक्ष असणार आहेत महत्त्वाचे, एक तेलुगू देशम आणि दुसरा YSR काँग्रेस. आणि इकडेच्या म्हणजे तेलंगण राज्यामध्ये दोन पक्ष मुख्य जे असणार आहेत ते TRS आणि काँग्रेस. अशा प्रकारे आता आंध्रच्या एकूण आजच्या आंध्रचं उद्याचं राजकारण अशा दोन वेगळ्या जोड्यांमध्ये विभागलं जाणार अशी शक्यताही जास्त दिसतीय. पण याचा अर्थ असा आहे की सीमांध्रमध्ये काँग्रेस पक्षाकडे प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका राहणार नाही, ती तेलुगू देसम पक्षाकडे जाईल कदाचित जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आणि तेलंगणामध्ये मात्र काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत असू शकतो, कारण तिथे जी टक्केवारी आपल्याला दिसते ती त्यांची तेलंगणातली टक्केवारी ही तेलुगू देशमपेक्षा जास्त आहे आणि नंबर 2 पक्ष तिथे असू शकतो असं म्हणायचं. हा म्हणजे नंबर 2 असू शकतो, विरोधी पक्ष असेल का नाही हा नंतरचा मुद्दा आहे. याचं कारण त्यांचे प्रयत्न शेवटपर्यंत चालतील TRS बरोबर जुळवून घेण्याचे, तेलंगणा राष्ट्र समिती बरोबर जुळवून घेण्याचे. सीमांध्रमध्ये मात्र हे निश्चित आहे की जर काँग्रेसला अजूनही किंवा इथून नंतरच्या भविष्य काळामध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा YSR काँग्रेस बरोबर जुळवून घेता आलं नाही तर YSR काँग्रेस हा तिथे एक स्वतः महत्त्वाचा पक्ष असेल आणि तेलुगू देशम हा दुसरा असेल आणि त्यांच्या दोघांमध्ये स्पर्धा होईल. आता ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही आत्ता म्हणताय त्याप्रमाणे तेलुगू देशम विरोधी पक्ष असेल का, याचं उत्तर मी आत्ता ठामपणे देणार नाही. याचं कारण असं की एकूण सीमांध्रातलं राजकारण जे आहे ते लक्षात घेतलं तर तेलुगू देशमला अजूनही मुसंडी मारण्याची संधी आहे, विशेषतः जर त्यांची आणि भाजपची युती झाली किंवा समझोता झाला
तर कदाचित असं होऊ शकतं की वायएसआर काँग्रेस ही मागे पडेल आणि तेलुगू देशम हा पुन्हा एकदा सत्तेकडे वाटचाल करू शकेल. त्यामुळे हे जे सत्तेचं गणित आहे, म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीनंतरच्या सत्तेचं गणित आहे, ते मला असं वाटतं की अजून काहीसं अनिश्चित आहे. पण एवढं नक्की की कोणत्या प्रकारे राजकीय शक्तींची फेरजुळणी या नव्याने होऊ पाहणाऱ्या दोन राज्यांमध्ये होतीये हे आपण सांगू शकतो. अगदी. आपण पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर इतर आपली जी ग्राफिक्स आहेत आणि सीट प्रोजेक्शन आहे ते पाहूया. ब्रेक नंतर पुन्हा भेटू. पुढे जाऊया. आंध्र प्रदेश सरकारची आणि यूपीए सरकारची कामगिरी कशी आहे ते आता बघूया. आंध्र प्रदेश सरकारची कामगिरी समाधानकारक आहे का? तेलंगणाच्या भागामध्ये उत्तर काय बघा. समाधानकारक आहे असं म्हणणारे 40% लोक आहेत, असमाधानकारक आहे असं म्हणणारे 44% लोक आहेत. पण जानेवारी महिन्यात हेच असमाधान जे आहे ते 56% होतं, ते आता 44% आलेलं आहे. तेलंगणाच्या निर्मितीनंतर हा फरक पडला आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पुढे जाऊया. सीमांध्रामधले काय याच प्रश्नाला उत्तर दिलंय लोकांनी बघा. आंध्र प्रदेश सरकारची कामगिरी असमाधानकारक आहे असं म्हणणारे 56% लोक आहेत सीमांध्रामध्ये, समाधानकारक आहेत असं म्हणणारे 32% लोक आहेत. जानेवारी महिन्यातला सर्वे आणि या सर्वेमध्ये फारसा फरक नाही आहे तिथे. पुढे जाऊया. आता यूपीए सरकारच्या कामगिरीबद्दल आपण प्रश्न विचारला, ती समाधानकारक आहे का? तेलंगणातलं उत्तर बघा. 40% लोक म्हणतायत होय यूपीए सरकारची कामगिरी समाधानकारक आहे. जानेवारी महिन्यात हे प्रमाण 27% होतं. असमाधानकारक आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या जानेवारी महिन्यात तेलंगणाच्या भागामध्ये 52% होती, ती खाली येऊन 41% झालेली आहे. माहीत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते आता 19% आहे, पूर्वी ते 21% होत. पुढे जाऊया. सीमांध्रातला हाच प्रश्न, सीमांध्रातला कौल बघा या प्रश्नावरचा. 31% लोक म्हणतात यूपीएची कामगिरी समाधानकारक आहे, 25% लोक तसं म्हणत होते जानेवारीमध्ये, आता 31% लोक म्हणतात असमाधानकारक आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या पहा. 56% लोक आज म्हणतात की यूपीए सरकारची कामगिरी असमाधानकारक आहे, जानेवारीत 30% 52 होती. माहीत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अजूनही 13% आहे, जे एक जानेवारीमध्ये 23%. पुढे जाऊया. यूपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का? गंमत बघा आता या प्रश्नावर जे उत्तर मिळालेलं आहे. हो म्हणणाऱ्यांची संख्या फक्त 19% आहे तेलंगणाच्या भागामध्ये, नाही म्हणणाऱ्यांची संख्या 22% आहे. मात्र माहीत नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या 59% आहे. बहुसंख्य लोक माहीत नाही असं तेलंगणाच्या भागात सुद्धा सांगतायत. याच प्रश्नाला सीमांध्रमधल्या लोकांनी काय उत्तर दिलंय बघा. यूपीए सरकारला पुन्हा संधी देऊ नये असं म्हणणाऱ्यांची संख्या 67% आहे, नाही म्हणणाऱ्यांची संख्या जानेवारी महिन्यामध्ये 56% होती ती आता 67% झालेली आहे, हो म्हणणाऱ्यांची संख्या फक्त 6% आहे. सीमांध्रमध्ये किती मोठा फटका यूपीएला बसलाय हे यावरून कळतं. पुढे जाऊया. पंतप्रधानपद कुणाला संधी द्यावी? नरेंद्र मोदींना यावेळी 17% लोकांनी कौल दिलेला आहे, तो जानेवारी महिन्यात 20% होता. राहुल गांधींना 18% लोकांनी कौल दिलेला आहे, जानेवारी महिन्यात तो 22% होता. पंतप्रधान पदाची पसंती कुणाला? आता सीमांध्र आणि तेलंगणा याच्यातला फरक बघा. आधीचं आपण जे बघितलं, माफ करा, ते तेलंगणातलं होतं. आत्ताचं ग्राफिक जे आहे ते सीमांध्रच आहे. सीमांध्रमध्ये 19% लोक नरेंद्र मोदींना कौल देत आहेत, जानेवारी महिन्यात 23% होता कौल. राहुल गांधींना 9% होता, आता 5% लोक कौल देत आहेत. जगनमोहन रेड्डींना 3% होता पूर्वी, आता 1% लोक कौल देत आहेत. चंद्रबाबू नायडूंना 1% होता पूर्वी, आता 2% लोक कौल देत आहेत. चर्चेला सुरुवात करूया. पुढच्या सेगमेंटमध्ये आपण सीट प्रोजेक्शन बघणार आहोत, पण कुमार केतकरांपासून मला सुरुवात करायची आहे. कुमार केतकर, मला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीच्या मुद्द्याकडे यायचं आहे. काल आपण महाराष्ट्रातही बघितलं, आपण दिल्लीतही बघितलं. जानेवारी महिन्यामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जो कौल होता तो थोडासा घसरलेला दिसतोय. आज आंध्र प्रदेशातही तेच दिसतंय.
याचा काय अर्थ तुम्ही लावाल? प्रचार जोरात सुरू झालेला आहे, मोदी दर आठवड्याला 1-2 सभा घेत आहेत, तरीसुद्धा त्यांना जो कौल मिळतोय लोकांचा तो थोडासा खाली आलाय, काय अर्थ लावायचा? पहिली गोष्ट म्हणजे मगाशी जे सुहास पळशीकरांनी सांगितलं ते बरोबर आहे की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातली तुलना ही प्रामुख्याने मीडियाने आपल्यासमोर आणलेली आहे. तशी तुलना करण्यासारखी परिस्थिती नाही, कारण नरेंद्र मोदी जवळजवळ 12 वर्ष मुख्यमंत्री आहेत आणि राहुल गांधी एकही दिवस कोणत्याही मंत्रिपदावर 1 दिवस सुद्धा नव्हते, त्यामुळे ही तुलना तशी अप्रस्तुत आहे. परंतु प्रतिमेबद्दलची ही चर्चा असल्यामुळे नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला आणि राहुल गांधींच्या प्रतिमेला दिलेला कौल इथे मोजला जातोय. आता मुद्दा इथे असा आहे की राहुल गांधींना दिलेली जी काही मतं आहेत ती प्रामुख्याने UPA सरकारच्या परफॉर्मन्सवरती, UPA सरकारच्या कारभाराला अनुसरून दिलेली ती मतं आहेत, आणि नरेंद्र मोदींना मिळणारी जी मतं आहेत ती त्यांचा प्रचार जो आहे आणि त्यांचा जो काही कारभाराबद्दलची चर्चा आहे त्याच्यामुळे दिलेली आहेत. आता असं असून सुद्धा नरेंद्र मोदींची मतं कमी होत आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे राहुल गांधींची मतं वाढत आहेत किंवा कमी होत आहेत ह्या चर्चेपेक्षा सुद्धा, कारण नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा जो जोर आत्ता संबंध देशभर आहे, वर्तमानपत्रांमध्ये आहे, मीडियामध्ये आहे, प्रत्यक्ष सभांमध्ये आहे, एका अर्थाने असं म्हणता येईल की ज्याला मार्केटिंग लँग्वेजचे लोक शब्द वापरतात की हे ओव्हरकिल झालेलं आहे, म्हणजे जास्तच प्रचार झाला आहे. आणि एकदा जास्त प्रचाराची एक मर्यादा ओलांडली की जसं काही लोक म्हणतात की अँटी इनकम्बन्सी सरकारबद्दल असते, म्हणजे प्रस्थापित सरकार किंवा प्रस्थापित उमेदवार यांच्याबद्दल अँटी इनकम्बन्सी असते, नरेंद्र मोदींच्या प्रचाराबद्दल एक प्रकारे सेमी अँटी इनकम्बन्सीचं फिलिंग आता तयार होत आहे असंही म्हणता येईल. किंबहुना नरेंद्र मोदींच्या बद्दलचं आता लोकांना काही नाविन्य राहिलेलं नाही, कुतूहल राहिलेलं नाही, त्यांच्या सभांमधनं येणारे जे मुद्दे आहेत त्याच्यातही काही फरक पडलेला नाही, आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचा प्रचारसुद्धा स्टॅग्नेट झाला आहे, एका अर्थाने तो थांबला आहे, आणि त्या प्रचाराचीच पुनरुक्ती ते सारखी करताना आढळतात. आणि त्यामुळे मला नाही वाटत की नरेंद्र मोदी त्यांच्या प्रतिमेमध्ये काही अधिक उच्चांक गाठू शकतील, हाच मला वाटतं निवडणुकीपर्यंत प्रकार राहील. मला अनंत दीक्षित आणि प्रकाश बाळ दोघांनाही हाच प्रश्न विचारायचा आहे. दीक्षित सर, हे पटतंय तुम्हाला की एक सॅच्युरेशन आलं आहे मोदींच्या प्रचारामध्ये? जानेवारी महिन्यात ते जिथे होते तिथून खाली उतरत आहेत, कदाचित यापुढे आणखीन खाली उतरू शकतात. अर्थात हे असं म्हटलेलं आपण भारतीय जनता पक्षाला आवडणार नाही, पण तरीसुद्धा अतिरेक होतोय प्रचाराचा असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्यापूर्वी चर्चा आणि निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष झालेली राजकीय मांडणी याच्यामध्ये अनेकदा अंतर असतं, त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतरची म्हणजे अनेक मंत्री या पक्षातून त्या पक्षात, अनेक महत्त्वाचे लोक इकडून तिकडे, हे जे काही चाललेलं असतं गेल्या 4-5 दिवसामध्ये ह्याचे वेगवेगळे अर्थ असतात, त्या त्या पक्षामध्ये त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात, कार्यकर्ते त्याप्रमाणे कामाला लागतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी ज्या प्रकारचं, कोणत्या प्रकारचं भाषण करतात, काय प्रकारचं प्रत्युत्तर देतात, त्यांच्या ह्याच्याकडे असलेली शस्त्र, त्यांचे बाण कुठले आहेत, हे सगळं बऱ्यापैकी आता लोकांच्यापर्यंत स्पष्ट झालेलं आहे. आणि एकतर गोष्ट सगळ्या देशालाच माहिती आहे की भाजप असो किंवा काँग्रेस असो, दोघंही स्वतःच्या बळावरती सरकार स्थापन करू शकणार नाहीयेत. त्यामुळे हे कुमार केतकरांचं जे म्हणणं आहे की काही प्रमाणात ते ओव्हरकिल झालेलं आहे, हे बरोबर आहे. आणि ते हिंदी भाषक पट्ट्यात किती बरोबर आहे हे तपासण्याचा मुद्दा आहे. दक्षिणेकडे बऱ्यापैकी ओव्हरकिल झालेलं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवाराची मांडणी झाल्यानंतर राजकीय तडजोडी कशा कशा झालेल्या आहेत हे संपल्यानंतर येणारं चित्र आणि आधीचं चित्र याच्यामध्ये अनेकदा फरक दिसतो. आम्हाला काही सांगता येत नाही अशी जर आपण वेगवेगळ्या प्रश्नांची टक्केवारी काढली तर ते बहुतेक सगळे लोक कुंपणावर बसलेले किंवा आपल्या ह्याच्याशी काही संबंध नाही असे असलेले लोक असतात. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानापर्यंत सतत परिस्थिती बदलत जाणार, वेगवेगळ्या घटना घडत जाणार, घटनांचं एक्सप्लॉयटेशन कसं करायचं याचं राजकारण घडत जाणार. त्यामुळे मला असं वाटतं की चित्र सतत हालतं बदलतं राहू शकेल. अर्थात काँग्रेस पक्षाने जर त्यांच्या ज्या चुका आहेत, त्यांच्या ज्या उणीवा आहेत, त्याच्या संदर्भात ते जर तसेच बेफिकीर राहिले तर काही होणार नाही. बघ प्रकाश बाळ, तुमचंही असंच मत आहे. आणि मी तुम्हाला आणखी एक आकडा याच्यातला लक्षात आणून देतो. मगाशी आपण ते ग्राफिक बघितलं की सर्वसाधारणपणे तेलंगणामध्ये UPAविषयी लोकांचं मत टोकाचं प्रतिकूल नाही आहे, उलट तेलंगणाच्या निर्मितीमुळे या भागामध्ये लोक UPAला अनुकूल मत थोडंसं व्यक्त करतात. पण तरीसुद्धा UPAला पुन्हा संधी द्यावी का असा जर प्रश्न केला तर 59% लोक आपल्या ताज्या सर्व्हेनुसार संधी द्यावीही म्हणत नाही आहेत, नाही म्हणत नाहीत, माहीत नाही असं म्हणत आहेत. 59% लोक माहीत नाही असं तेलंगणाच्या प्रदेशात म्हणत आहेत.
यूपीएच्या एकूण कारभारावर हे भाष्य आहे मोठं? नाही, तुमचा दुसरा प्रश्न घे प्रथम घेऊन त्याचं पहिल्या प्रश्नाशी सांगड घालता येईल. मग अशी तामिळनाडूच्या सर्वेक्षणाबद्दल बोलताना सुहास पळशीकरांनी जो मुद्दा मांडला की केंद्रातल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने तामिळी श्रीलंकेतल्या तामिळींबद्दल जी भूमिका घेतली त्यामुळे करुणानिधींच्या द्रमुकला त्याचा फायदा होताना दिसतोय, किंवा त्या पद्धतीने यू पी एच्या सरकारबद्दल तामिळनाडूत एक समाधानकारक भावना आहे, तोच मुद्दा तेलंगणाच्या बाबतीत आहे. पण जे तामिळनाडूत दिसलं तेच परत तेलंगणातही तुम्हाला दिसतं की यू पी एचा कारभार म्हणून जर त्यांच्याकडे बघितलं तर लोकं म्हणतात की बाबा काय ह्याच्यात चांगलं किंवा वाईट म्हणण्यासारखं काही दिसतच नाही, अशी एक थोडी तटस्थपणाची भूमिका तामिळनाडूतही दिसते तशीच ती तेलंगणातही तुम्हाला दिसते. पण मगाशी जो कुमार केतकर यांनी मुद्दा मांडला की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात जी तुलना केली जाते किंवा जे पर्सेप्शन क्रिएट केलं जाते प्रसारमाध्यमातनं, तर त्याच्यात राहुल गांधींच्या बाबतचं जे आहे ते यू पी एच्या कारभाराबाबत आहे. आणि हाच खरा मुद्दा आहे की नरेंद्र मोदी फक्त एका बाजूनी प्रचार करत आहेत की यू पी एचा कारभार किती वाईट आहे आणि त्या बदल्यात माझा गुजरातमधला कारभार कसा आहे आणि मी काय बदलू इच्छितो आहे असं ते सांगतात, आणि मी काय बदलू इच्छितो याच्याबद्दल ते फारसं काही बोलतच नाहीत. पण त्यांचा सगळा भर हा यू पी एचा कारभार किती वाईट आहे याच्यावर आहे. आणि त्यामुळे राहुल गांधींना जर काही सांगायचं असेल किंवा त्यांना काही जर बदलायचं असेल तर त्यांना परत यू पी एच्या कारभाराकडे जावं लागतं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की यू पी एनी गेल्या 10 वर्षात किंवा ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी केल्या, काही काही चांगल्या गोष्टी केल्या, त्याचं मार्केटिंग आजच्या युगाचा शब्द वापरायचा तर ते मार्केटिंग करण्यात यू पी ए आणि मुख्यतः काँग्रेस पक्ष हा अत्यंत अपयशी ठरलेला आहे. अनेक चांगल्या गोष्टी झाल्या असतील पण त्या लोकांपुढे आणण्यात आणि त्या लोकांपुढे पोचवण्यात काँग्रेस पक्षाला सपशेल अपयश आलेलं आहे. कारण मुळात काँग्रेस पक्ष म्हणून इतका गलितगात्र झालेला दिसतो की त्या पक्षाच्या नेतृत्वाला काही दृष्टी आहे, आपल्याला कुठे जायचं आहे, पक्षाचं ध्येयधोरण काय आहे, ते कसं लोकांपर्यंत पोचवायचं आहे, लोकांपर्यंत संवाद कसा साधायला पाहिजे ह्याच्यात काही दिसत नाही. मगाशच्या भागात कुमार केतकरांनी जो मुद्दा आपण तेलंगणावर चर्चा करत असताना मांडला की वाय एस आर जर असते तर तेलंगण झालं असतं का? तेलंगणाची मागणी जुनी आहे आणि तेलंगण व्हायला पाहिजे असं आंध्र प्रदेशातल्या आत्ताच्या बहुतेक राजकीय पक्षांचं एक ना या ना त्यावेळी मत होतं. पण वाय एस आर जर असते तर आज जो संवाद तुटलेला दिसतो आहे, आज जो सीमांध्रातल्या नेत्यांशी लोकांशी जो संवाद काँग्रेस नेतृत्वाचा तुटलेला दिसतो आहे तो तुटला नसता. आणि मला व्यक्तिशः असं वाटतं की वाय एस आर यांनी जास्ती चांगल्या पद्धतीने आंध्र प्रदेशांची निर्मिती घडवून आणली असती आणि काँग्रेसला आंध्र प्रदेशात सीमांध्रात आणि तेलंगणातसुद्धा पाय रोवून उभं राहता येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असती. हा जो राजकीय प्रक्रियेचा भाग आहे तो दुर्दैवाने काँग्रेस नेतृत्वाने आंध्र प्रदेशाबाबत निर्णय घेताना पार पाडलेला दिसत नाही. आणि गंमत अशी आहे की आंध्र प्रदेशात जेव्हा वाय एस आर यांचं निधन झालं आणि नंतर जो नेतृत्वाचा प्रश्न झाला त्या नेतृत्वाच्या प्रश्नाबाबत काँग्रेसची हाताळणी इतकी एकांगी आणि इतकी अदूरदृष्टीपणाची होती की ठीक आहे, जगन रेड्डींना जर ताबडतोब मुख्यमंत्रीपद द्यायचं नसेल तर रोझैया यांना नेमलं, पण जगन रेड्डींना जर मुख्यमंत्रीपद द्यायचं नसेल तर त्यांच्याशी कसा संवाद साधायचा, त्यांना कसं समजवायचं ह्याच्यावरची काँग्रेसने त्यांना सरळ तुरुंगातच टाकून दिलं. काही केसेस आता केसेस कशाही काढल्या जातात आणि त्या कशाही उभ्या केल्या जातात हे आपण बघतो, पण ह्या पद्धतीने जर राजकारण तुम्ही व्यवस्थापन करणार नसाल तर त्याचा बॅकलॅश येणार आणि त्याचा वाईट परिणाम होणार आणि त्या तो परिणाम आता काँग्रेसला भोगावा लागतोय. पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर बघूया सीट प्रोजेक्शन. आता बघूया आंध्र प्रदेशातलं सीट प्रोजेक्शन. बघा पडद्यावर एकूण जागा 42 आहेत. वाय एस आर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील अशी शक्यता आपला सर्वे व्यक्त करतोय. 11 ते 17 जागा तेलुगू देसम पार्टी, त्यानंतर 10 ते 16 जागा काँग्रेसला, 6 ते 12 TRS तेलंगणा राष्ट्र समितीला, 6 ते 12 आणि इतरांना 1 ते 5. पण वाय एस आर काँग्रेसला 11 ते 17 जागा. मी आपल्या तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत. सुरुवात करतोय कुमार केतकर यांच्यापासून. कुमार केतकर, हे आपलं सीट प्रोजेक्शन बघितलेलं आहे तुम्ही, ऐकलेलं आहे, काय म्हणाले याविषयी? मला वाटतं हे खूप वास्तववादी आहे. हे जे काही सीट प्रोजेक्शन आपलं आहे ते खरं म्हणजे मला आंध्रमध्ये आणि तामिळनाडूमध्ये या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पूर्णपणे नेस्तनाभूत झालं असंच मला वाटतं आहे. त्या मनाने मग तुमच्या सर्वेमध्ये तेवढी परिस्थिती वाईट नाही आहे. परंतु आंध्रमध्ये जर काँग्रेसच्या काही जागा आल्या
तर त्या एवढ्याचमुळे येणार आहेत की तेलुगू देसम, YSR आणि किरण कुमार रेड्डी यांच्या सगळ्या भानगडींमध्ये कुठेतरी एखादा कॅन्डिडेट किंवा एखाद दोन चार कॅन्डिडेट निवडून येऊ शकतात सीमांध्रमध्ये. आणि तेलंगणमध्ये मला नाही वाटत की TRS त्यांना एवढ्या जागा देईल की त्यांना त्या प्रमाणामध्ये जिंकता येतील. एकूण ह्या परिस्थितीत आत्ताच्या पार्श्वभूमीवर 19 ते 23 या काळात झालेल्या सर्व्हेचा विचार केला तर मला वाटतं तुमचे आकडे हे खूप अत्यंत वास्तववादी वाटतात. प्रकाश बाळ, या सीट प्रोजेक्शनबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, केतकर म्हणत आहे तसं हे वास्तववादी आणि आपण गेले तासभर जी चर्चा करतो आहे त्यानुसार जी काही मतांची जी आकडेवारी तुम्ही दाखवत आहे त्यानुसार ह्याच पद्धतीचं निर्णय होईल. आणि काँग्रेस, मी कुमार केतकर यांच्याशी सहमत आहे की काँग्रेसनी काँग्रेस ह्याच्यातनं पूर्णतः नेस्तनाबूत होण्याचा मोठा धोका आहे आणि काँग्रेस एक मोठं कायम काँग्रेसबरोबर राहिलेलं राज्य गमावून बसणारे त्याचंच ही आकडेवारी हे एक निदर्शक आहे. दीक्षित सर, तुमची प्रतिक्रिया? मला असं वाटतं की TRS आणि काँग्रेस यांचे संबंध आणखीन 1-2 दिवसामध्ये नेमके कुठल्या स्वरूपाचे साकारले जात आहेत, ते वेगवेगळ्या एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत का काही समझोता होणार आहे, ह्याच्यावरती देखील तेलंगणातलं चित्र अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं की सीमांध्रमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पक्षांची अदलाबदल होण्याची शक्यता सूचित होताना दिसते आहे. त्याच्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये एखाद दुसरी जागा सुद्धा भाजपला सुद्धा मिळू शकते याच्यामध्ये असं चित्र दिसत आहे. त्यामुळे हे चित्र जे आहे हे वास्तव आहे. प्रचाराची शैली काय म्हणू, आणखीन त्याच्यासाठी वापरली जाणारी साधनं आणि राजकीय फेरमांडणी याच्या संदर्भात येत्या 4-5 दिवसात काय घडतं आहे या सर्व घटना कदाचित या निकालावरती परिणाम करू शकतील. कुमार केतकरांच्या मुद्द्याशी मी सहमत आहे की काँग्रेस सीमांध्रमध्ये पूर्ण वायपोट होईल असं मला आजही वाटतं, पण तेलंगणामध्ये काहीतरी वेगळं राजकारण घडू शकतं. शेवटी सुहास पळशीकरांकडे जातोय. पळशीकर, आजच्या आपल्या सर्व्हेविषयी शेवटी काय म्हणाल? जर आंध्र प्रदेश पुरतं बोलायचं झालं म्हणजे आत्ताचा जो एकूण एकत्र आंध्र प्रदेश आहे तर आपल्याला असं दिसेल की काँग्रेसची परिस्थिती केवळ तिथल्या विभाजनामुळे पंचायतीची झाली असं नाही, ती तर झालेलीच आहे की तेलंगणात त्यांना थोडेफार मतं मिळत आहेत सीमांध्रात अजिबात नाही. पण जर सामाजिक शक्ती तिथल्या ज्या आहेत त्यांची कशा पद्धतीने मांडणी होती हे पाहिलं तर तुम्हाला अशी गंमत दिसेल की YSR राजशेखर रेड्डी यांचा वारसा असलेला YSR काँग्रेस पक्ष हा आंध्रातली जी जबरदस्त ताकद असलेली रेड्डी समाज आहे त्याची मतं घेतोय. आणि कम्मा आणि कापू या ज्या दुसऱ्या दोन शेतकरी जाती आहेत त्यांची मतं ही मुख्यतः आहेत चंद्रबाबूंच्या तेलुगू देशमकडे जात आहेत. आणि त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती धड कोणत्याही एका सामाजिक घटकाचा पुरेसा आधार नसलेला पक्ष अशी आता तेलंगणामध्ये आणि सीमांध्रामध्ये या दोन्ही भागांमध्ये होती आहे. आणि गंमत अशी आहे की हे विभाजन जरी झालं तरी या दोन्ही भागांची सर्वसाधारणपणे ज्याला आपण म्हणूयात सामाजिक घडी आहे ती सारखीच आहे. प्रश्न राहतो तो मुस्लिमांचा, पण ती देखील मुस्लिमांची मतं ही तिथे आणि दलितांची मतं ही मुख्यतः विभागली जात आहेत. आणि त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला मतं येत नाही आहेत, काँग्रेसच्या वाट्याला कुठल्याही बाजूनी श्रेय येत नाही आहे, ही आंध्र प्रदेशची पंचायत आहे. दुसरा त्याच्यातला जो मोठा धडा आहे तो असा मला दिसतोय की YSR काँग्रेस किंवा तेलुगू देशम या दोघांनाही जर 10 ते 15 दरम्यान जागा मिळत असतील असं मानलं तर येत्या निवडणुकीनंतरच्या नंतर होणाऱ्या गणितांमध्ये दोघांचंही महत्त्व हे मर्यादित राहणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा जयललितांसारखाच इथे मुद्दा येतो की कुणाला तरी एकाला 20-22-25 मतं जागा मिळतील, समजा सीमांध्रामधल्या 25-1 जागा असतील त्याच्यातल्या 20 जागा YSR जगनमोहनना मिळतील आणि मग त्यांना मोदींशी किंवा काँग्रेसशी काहीतरी व्यवहार करायला वाटाघाटी करायला अवसर राहील अशी शक्यता दिसत नाही. YSR काय, TRS म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती काय, या सगळ्यांचा खरा डोळा आता असणार आहे तो विधानसभेच्या निवडणुकांवरती. इकडे जगनमोहन रेड्डींना विधानसभेमध्ये मुख्यमंत्री व्हायचं असणार आहे सीमांध्रामध्ये, आणि तिकडे चंद्रशेखर रावांना मुख्यमंत्री व्हायचं असणार किंवा स्वतःचं राज्य स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करायचं असणार आहे तेलंगणामध्ये. आणि त्यामुळे मला अशी गंमत दिसतीये की आपण चर्चा करतोय ती लोकसभेत काय होईल याची, पण सीमांध्र आणि तेलंगणामधले जे राजकीय पक्ष आहेत काँग्रेस वगळला तर बाकीचे त्या सगळ्यांना चिंता ही विधानसभेच्या निवडणुकांची लागलेली असणार आहे. कारण तिथे आता विधानसभेच्या देखील निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेश हे एका अर्थाने आत्ताचा आंध्र प्रदेश हे तामिळनाडूपेक्षा सुद्धा आत्ममग्न अशा प्रकारचं राज्य बनून या निवडणुकीला सामोरं जाणार अशी परिस्थिती दिसतीये. आज इथेच थांबूया. आज आपण तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश बघितले, काल दिल्ली आणि महाराष्ट्र बघितले, उद्या आपण बघणार आहोत
देशातली सगळ्यात महत्त्वाची राज्य उत्तर प्रदेश आणि बिहार. उद्या भेटूया पुन्हा याच वेळी. पहा फक्त आयबीएन लोकं.